मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू आहे. महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी काल आनंदनगर चेकनाका येथील रस्ता दुरुस्ती खड्डे भरणी कामाची पाहणी करून सदरची कामे दर्जेदार करण्याच्या कडक सूचना MMRDA अधिकारी व ठेकेदारांना दिल्यात. महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा हे सातत्याने याचा आढावा घेत असून ते स्वतः रस्त्याच्या कामाची पाहणी करीत आहेत. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिका आयुक्त डॉ शर्मा यांनी आनंदनगर चेकनाका येथील मुंबईकडे जाणाऱ्या हायवेवरील खड्ड्याची पाहणी केली. या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम MMRDAकडे असून सध्या स्थितीत सुरू असलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत दर्जेदार कामे करण्याच्या कडक सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. यामध्ये पेवत ब्लॉकमध्ये सुरू असलेले काम दर्जेदार करून रस्त्याचे लेवल करणे खड्डे बुजवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. दरम्यान ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंतर्गत रस्ते तसेच मुख्य रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण आणि रेडी मिक्सच्या माध्यमातून खड्डे भरण्याचे कामही सुरू आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाण्याला लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या रूपात मुख्यमंत्री पदाचा बहुमान मिळाला आहे. या निमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 30 जुलै रोजी नागरी जनसत्कार करण्यात येणार आहे. डॉ काशीनाथ घाणेकर येथे संपन्न होणाऱ्या या जनसत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी त्यांच्यावरील गौरव ग्रंथाचेही प्रकाशन होणार आहे. मंगळवारी 19 जुलै रोजी मराठी ग्रंथ संग्रहालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री जनगौरव समितीकडून ही माहिती देण्यात आली. यावेळी जनगौरव समितीचे अध्यक्ष विलास ठुसे, कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ, उपाध्यक्ष मीरा कोरडे, श्रीकांत वाड, सल्लागार डॉक्टर जालिंदर भोर आणि विद्यार्थी ठाणेकर उपस्थित होते. आधी शिवसेनेचे कार्यकर्ते, शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृह नेते, आमदार ते मंत्री आणि आता थेट मुख्यमंत्रीपदाला गवसणी घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याला ऐतिहासिक बहुमान मिळवून दिला आहे. याबद्दल ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील तब्बल 165 संस्थांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर नागरिक जनसत्कार करण्यात येणार आहे. ठाण्यातील डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 30 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत खारेगाव टोलनाका भागात पडलेल्या खड्ड्यांचा जाच काल देखील सहन करावा लागला. शाळेच्या बसेस, ॲम्ब्युलन्स, परिवहन सेवेच्या बसेस, रिक्षा, दुचाकी आदी वाहने तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. काल पहाटेपासूनच पुन्हा वाहतूक कोंडीचा जाच ठाणेकरांना सहन करावा लागला. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि चाकरमान्यांना देखील याचा फटका बसला. वाहतूक कोंडी 3 हातनाक्यापर्यंत दुसऱ्या बाजूने घोडबंदरपर्यंत गेली होती. या वाहतूक कोंडीचा फटका अंतर्गत रस्त्याने देखील बसल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू झाले आहे. मात्र असे असतानाही बुधवारी देखील वाहतूक कोंडीचा त्रास ठाण्याला बसल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीवर ना सत्ताधारी ना विरोधक कोणीही बोलायला तयार नाहीत. मागील जवळजवळ 8 ते 10 दिवसापासून वाहतूक कोंडीचा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक नाहक भरडला जातोय. रस्ता दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधीचा खर्च केला जातोय, मात्र तरी देखील रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे अशी दिसत आहे. आज सकाळपासून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसह रुग्णवाहिका, खाजगी कंपन्यांच्या बसगाड्या, बेस आणि TMTच्या बसगाड्या, कार आणि दुचाकी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून होत्या. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल, याच तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस,
तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. बादसा धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य येवा वाढला आहे, त्यामुळे आज 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे 5 वक्रधार उगडून सुमारे 6244.44 क्युसेक विसर्ग सोडण्यात आले आहे. त्यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. भातसा धरणात आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत 138.10 मीटर एवढा पाणी पातळी होती. धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात लाभ क्षेत्रात वाढत्या पावसामुळे आणखीन संभाव्य येवा वाढला आहे, त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी आज 20 उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कळवले होते. त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर मुरबाड रस्त्यावरील सापगाव पूल सापगाव व इतर गावांमध्ये प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. धरणातील पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे या काळात नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी नदीच्या पाण्यात जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 12 बंडखोर खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे आणि 12 खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं. शिवाय भावना गवळीचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंना गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की 2019 साली शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती, जे 2.5 वर्षापूर्वी झाले पाहिजे ते आम्ही आज केले. आम्ही 12 खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र मिळून काम करते तेव्हा प्रगती होते. लोकाभिमुख निर्णय घेण्यास सुरुवात झाली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात आज उद्या सुनावणी होणार आहे, त्या संदर्भातील आढावा घेण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.